साधनदाता सर्वत्र चक्रधर स्वामींच्या असीम कृपाप्रसादाने सुरू असलेला हा पंचकृष्ण नाम सप्ताह श्रीमद भागवत कथा आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचं आजचं हे पहिलं सत्र या ठिकाणी आपण पाहत आहोत नामाचे 10 ठाय म्हणजे नामाच्या 10 ठाय म्हणजे 10 फायदे काल आपण याची प्रस्तावना बघितली नामाच्या 10 ठायाची महानुभावाचा सिद्धांत असा आहे की तो कुठल्याही प्रमाणाशिवाय पुराव्याशिवाय ते शास्त्र प्रतिपादित करत नाही आणि म्हणून म्हटलेलं आहे की श्रुती गोसावी यांची स्मृती भट्टोबासांची परस रामाचं व्रताची म्हणजे आमच्या स्वामींनी सांगितल्या त्या श्रुती आहेत म्हणून स्वामींनी नामाचे 10 ठाय कोणाला निरोपण केले सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की स्वामींनी नामाचे 10 ठाय कोणत्या भक्ताला कोणत्या गावाला कोणत्या ठिकाणी निरोपण केलेले आहे म्हणून लीळाचरित्र याचा साक्ष पुरावा आहे साधनदाता सर्वज्ञ चक्रधर स्वामी श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांचं अधिष्ठान आहे या दत्त मंदिरातल्या श्री दत्तात्रेय महाराजांच्या विशेषाला अधिष्ठानाला अभिवादन करते उपस्थित असलेल्या आदरणीय पूजनीय तपस्विनी द्वैमावशींना साष्टांग दंडवत प्रणाम या ठिकाणी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या पूजनीय तपस्विनी चंचलताई कोठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संत महंत भिक्षुक वाचनिक आणि आपण सर्वजण नामधारक आपणा सर्वांना सादर सादर दंडवत प्रणाम आज आपण सुरुवात करणार आहोत की स्वामींनी आमच्या नामाचे 10 ठाय कोणाला निरोपण केलेले आहे उत्तरार्ध निळा क्रमांक 7 यामध्ये स्वामींनी नामाचे 10 ठाय निरोपण केलेले आहे नामाचे 10 ठाय तथा पंचकृष्ण निरोपण गोसाव्यांची खडकुली अवस्थान साधनदाता सर्वज्ञ चक्रधर महाराजांचं खडकुली या गावी अवस्थान आहे आपण सर्वजण आपलं अंतःकरण स्वच्छ करून डोक्यातला कचरा बाजूला करून जर आपण ही लीळा आपल्या हृदयामध्ये जर उतरवली तर निश्चितच आपण या सप्ताहाचं जे फलित आहे हे फलित त्यावेळेस होणार आहे की तुम्ही या सप्ताहातून काहीतरी घरी घेऊन जाणार आतापर्यंत आपण उपदेश घेतला होता पण उपदेश घेण्याचे फायदे काय आहेत नामस्मरणाचं महत्व काय आहे आपण सगळ्यांना गाठी माहीत हो गाठी प्रत्येकाच्या हातात आहे प्रत्येकाच्या घरात आहे पण त्या गाठीला महत्व किती आहे हे आमच्या स्वामींनी या नामाच्या 10 ठायामध्ये निरोपण केले एक वेळ सारस्वत काळी गोसावी आते भट्टी विनविले सर्वज्ञ चक्रधर स्वामींचं अवस्थान औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असलेलं पैठणच्या गोदावरीच्या प्रकल्पामध्ये केलेलं खऱ्या अर्थाने आमचं दुर्दैव आहे आपलं सर्वांचं की आपल्यासाठी ती खडकुली परत परत नमस्करावयास भेटत नाही अशा खडकुलीला स्वामींचं अवस्थान आहे आणि सकाळी सकाळी पश्चात घरी साधनदाता सर्वज्ञ चक्रधर स्वामींचं आसन आहे आणि आसनस्थ असलेल्या सर्वज्ञ चक्रधर भगवंतांना आमचे श्री नागदेव आचार्य जिज्ञासा करतात किती सुंदर जिज्ञासा आहे देवाला मागणाऱ्या भक्तांची भक्त वेगवेगळ्या पद्धतीने मागतात परंतु श्री नागदेव आचार्यांचं जे मागणं आहे ना हे मागणं फार वेगळं आहे असं कोणाला मागता आलं नाही अशी जिज्ञासा कोणाला करता आली नाही अतिशय सुंदर पद्धतीची असलेली जिज्ञासा जी जिज्ञासा आपल्या जीवनाचं फलित करते जी जिज्ञासा आपल्या वागण्याला आपल्या बोलण्याला आपल्या जगण्याला अर्थ देते अशी जिज्ञासा
सर्वात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना आमचे आचार्य विचारतात, जी जी मद चिंतन विधी निरोपी जोजी, आणि हात जोडतात, विनत कंदर होतात, आणि विनत कंदर होऊन आमच्या स्वामींना विनंती करतात, देवा मला काही नाहीये, मला चिंतन सांगा, चिंतन विधी निरोपण करा। पहा लीळा चरित्रामध्ये कितीही पानं उलटली आपण तरी ही जिज्ञासा परत कुठल्या पानावरती नाही। हा प्रश्न दुसऱ्या भक्ताचा नाहीये, अतिशय सुंदर असलेली ही जिज्ञासा, देवा मला चिंतन विधी सांगा। चिंतन म्हणजे चिंतन विधी, अनेक प्रकारची विधी आपण बघतो, परंतु हा एक वेगळा विधी आहे, तो विधी आहे म्हणजे चिंतन विधी, जिथे भगवंताच्या जवळ जाण्यासाठी परमेश्वराचं चिंतन केल्या करणे हा एक विधी आहे। परंतु जर आपल्याला माहीतच नाही देवाच्या जवळ जाण्यासाठी काय करावं लागतं, देवाच्या जवळ जाण्यासाठी चिंतन करावं लागतं। आमचे स्वामी म्हणतात, मामी गोसाविया ते चिंतीन, श्री अगदेवाचार्य म्हणतात की मला तुम्ही चिंतन विधी निरोपण केल्यानंतर मी देवाचं चिंतन करीन। का बरं अशा आचार्यांची जिज्ञासा आहे। पुढे आचार्य सांगतात की देवा मी चिंतन का करणार आहे, याच कारण माते पुजाव्या भजाव्या काहीची नाही। विचार करा, स्वामी आमचे सांगतायत की देवा माझ्याकडे भजण्यासाठी माझ्याकडे पूजण्यासाठी काहीच नाही आहे। बरोबर आहे, श्री नागदेव आपल्या गदोनायकांनी स्वामींना प्रश्न विचारला होता की देवा माझे द्रव्य अपार असे, माझ्याकडे भरपूर द्रव्य आहे, आणि हे द्रव्य जर मी स्वामींना अर्पण केलं तर मला देव होईल का। आपल्याकडे आपली कितीही श्रीमंती असली ना, ही श्रीमंती जरी आपण सर्वज्ञांच्या चरणावरती अर्पण केली, समर्पण केले, तरी देव होत नाही। आमच्या स्वामींनी सांगितलं नाही, द्रव्य संपत्ती परमेश्वर न पविजे, द्रव्याने परमेश्वर प्राप्त होत नाही। आणि म्हणून इथे सुद्धा श्री रागदेव आचार्य म्हणतात, देवा मी तर असं आहे की माझ्याकडे दोन गोष्टी असतात। आपण पाहतो ना इथे दररोज तीन टाइम काय चाललेलं आहे, भजन आणि पूजन। ज्या भक्तांना घडतं ते भाग्यवान आहेत की अशा अधिकरणांच्या ठिकाणी, अशा संत महात्म्यांच्या ठिकाणी, अशा अनुसरल्याच्या ठिकाणी भजन आणि पूजन घ्यावं लागतं, तेव्हा कुठे आपली ती प्रतिकारांचा वाढत जाऊन, कारण आपले हात त्या आपले डोळे आपलं दान आपल्या त्या परब्रह्म परमेश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही। मग आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला त्या साधनाच्या माध्यमातून त्या परब्रह्म परमेश्वरापर्यंत जावं लागतं। परंतु अगदेव आचार्य म्हणतात, देवा माझ्याकडे भजायला आणि पूजायला काहीच नाही, काहीच नाही। मिया परमेश्वरू काहीसी पूजावा भजावा, मी परमेश्वराचं भजन पूजन कशाने करावं, कारण देव कशाचा आहे, भावाचा, मार्ग द्रव्याचा, आणि गुरु सेवेचा। देव भावाचा आहे, देवाला काहीच लागत नाही, मंडळी काहीच लागत नाही। मी तुम्हाला काल सांगितलं ना की बिना पैशाचं, बिना कष्टाचं, बिना धावपळीचं जर काही प्राप्त होत असेल ना, तर ते फक्त परमेश्वराचं स्मरण, या स्मरणातून, या बिना खर्चातून बिनद्रव्य अर्पण करता आपल्याला जे प्राप्त होतं ना, ते फक्त परमेश्वराचं स्मरण आहे। म्हणून नागदेव आचार्य म्हणतात, देवा माझ्याकडे भजायला पूजायला काहीच नाही, मग मी काय करावं, देव काहीसीनी भजावा पूजावा, कशाने भजन पूजन करू मी परब्रह्म परमेश्वराचं। सर्वज्ञे म्हणितले, आणि श्री नागदेव आचार्यांची जिज्ञासा ऐकल्यानंतर आमचे स्वामी म्हणतात, नागदेवा देव तो अंतरगम्य, देव कसा आहे, देवाला भजण्या पूजण्यासाठी काही लागत नाही, तो कसा आहे, अंतरगम्य, तो काय आहे, त्याच्यासाठी खूप मोठं स्तोत्रसपारण करावं लागतं का, सकाळी उठल्यानंतर दत्तात्रय कवच वाचल्यानंतर, संकटवज्र पंजन वाचल्यानंतर परमेश्वर भेटणार आहे का, नाही। देव तो अंतरगाम्य, देवाला अंतरातून चिंतन करावं लागतं, देव अंतरात आणावा लागतो। कारण स्वामींनी उमाईसाला सांगितलं की बाई पश्चात घरी उठल्यानंतर चिंतन केल्यानंतर हा जो परब्रह्म परमेश्वर साधनदाता आहे ना, तो तुमच्या हृदयात आल्याशिवाय राहत नाही। पण कधी
तुम्ही पहाटे उठल्यानंतर देवाचं चिंतन केल्यानंतर देव कसं आहे फक्त अंतरगामी आहे. ब्रह्मविद्या निरोपण थोडस समजण्यासाठी कठीण जात, थोडस आपल्याला समजत नाही. कारण कसं असतं की बालवाडी अंगणवाडी ही कशी असती, थोडीशी बरी वाटती, पण त्याच्या पुढे गेलो आपण चौथी पाचवीला तर मग आपल्याला थोडस कठीण जातात, सगळे विषय हार्ड वाटतात. आणि मग मुलाला आता नववी पर्यंत सरकारने सोपं केलेलं आहे, A1 A2 B2 वगैरे पास केलेलं आहे, पण जेव्हा 10वीत तो जातो ना त्यावेळेस त्याला कठीण जातं. ब्रह्मविद्या माऊली आहे ती, कारण ती आपल्याला काय करणार आहे, जरी आज नाही पटलं तरी उद्यासाठी हे गरजेचं आहे. पण आमचे स्वामी सांगतात की हे वचन आहे, तुमचं सगळं गेलं तरी चालन, पण वचन जाऊ देऊ नका. हे वचन आपल्या हृदयामध्ये गेलं पाहिजे. म्हणून देव कसं आहे, देव तो अंतरगाम्य. त्या ब्रह्म परमेश्वरला आठवण्यासाठी काय करायचं आहे, हृदय लागतं. आणि हे हृदय कसं लागतं, ते कोरं हृदय लागतं. आपल्याला आता पुढे पाहायचं आहे, येणारच आहे थोड्याच वेळात. तो काही सेनी भजावा पुजावा न लगे, तो कशानेच भजावा पुजावा लागत नाही. मग तो कशाने भजावा पुजावा लागतो, आमचे स्वामी सांगतात तो स्मरणे. तो कशाने करायचा, स्मरणाने. दुसऱ्या तो चिंतने, देवाचं काय करायचं आहे, चिंतन करायचं आहे. पहा तुम्ही मुक्ताबाई कुठे बसल्या होत्या, सालबर्डीला. काय करत होत्या, खुरपीत होत्या. काय करत होत्या, चिंतन करत होत्या. आणि चिंतनाशिवाय परब्रह्म परमेश्वर भेटायला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून चिंतन अत्यंत महत्वाचं आहे. आणि पुढे सांगतात देव तो स्मरणे, एक प्रकार. दुसरा प्रकार लक्षात ठेवा, चिंतन. तिसरा प्रकार आहे आठवणे. देवाची काय करावी लागती, आठवण करावी लागते. सुदामाने काय केलं होतं, अखंड स्मरण केलं होतं, अखंड स्मरण. अर्जुन देवाच्या रोमारोमातून कृष्ण कृष्ण नामाचा जप, त्या ठिकाणी जपाला फार महत्व आहे, मंडळी फार महत्व आहे. यज्ञानाम जपो यज्ञो यज्ञो स्थावरानाम हिमालय, फार महत्व आहे या जपयज्ञाला. आणि म्हणून सांगतात की कीर्तने मनने, अजून पुढे सांगतात की देव स्मरणे चिंतने आठवणे. आणि चौथा प्रकार आहे मनन. चौथा प्रकार काय आहे, तर जसं की आपण मार्गामध्ये असल्यानंतर ब्रह्मविद्या शास्त्र घेतल्यानंतर त्याचं काय करावं लागतं, मनन करावं. मनन म्हणजे इथून घरी गेल्यानंतर जे आपण ऐकलं त्याचं काय करायचं, घरी गेल्यानंतर इथे मंदिरात झटकून जायचं नाहीये, ते काय करायचं आपल्याला, घरी गेल्यानंतर जेव्हा याची आठवण करसाल, जेव्हा याचं चिंतन करसाल, जेव्हा या चिंतनातलं जे मननात येतं आणि मननात जे आलेलं असतं ना ते शेवटच्या श्वासापर्यंत विसरत नसतं, याच्यासाठी मनन महत्वाचं आहे. मनन म्हणजे पुन्हा पुन्हा त्याची आठवण करणे, पुन्हा पुन्हा त्याचं पाठांतर करणे. जे मनन झालं ना ते हृदयातलं कंठस्थ होतं आणि ते हृदयस्थ झाल्यानंतर ते कधीही विसरत नाहीये. म्हणून स्वामी आमचे सांगतात देव तो अंतर्गाम्य तर आहे, परंतु तो कसा पूजायचा, तो स्मरणाने पूजा. तो कसा पूजायचा, तो भजनाने. तो कसा पूजायचा आहे, तो स्मरणे आठवणे चिंतणे आणि मनणे. आणि चौथे आमचे स्वामी सांगतात तो कीर्तने. तो कशाने अजून करायचा आहे, तो अंतर्गाम्य आहे, पण तो आठवताना काय करावं लागतं. रात्री आपण ऐकलं भागवताचार्य बाबाकडून की देव कसा आठवायचा आहे, तो अंतर्गाम्य असलेला परमेश्वर ज्ञानभक्ती वैराग्याने आपल्याकडे आपल्या त्याच्याकडे जात असताना तो कीर्तनाशिवाय आपल्या हृदयात येऊ शकत नाही. म्हणून कीर्तने पूज्य भज्य किंगा. तो या चार गोष्टीतून आपल्याला देवाकडे जाता येतं. ह्या चार गोष्टी कधीच विसरू नका. नामाची 10 ध्यायांची सुरुवात करत असताना याचा प्रकरणवश आमचे स्वामी श्री नागदेवाचार्यांना सांगतात की नागदेवा लक्षात ठेव, तुझ्याकडे काही नाही असं कसं म्हणतो तू, तुझ्याकडे आहे ना. त्या आठवणीने, त्या स्मरणाने, त्या मरणाने, त्या चिंतनाने, त्या भजनाने तू परमेश्वरापर्यंत जाऊ शकतोस. म्हणून परमेश्वरू प्रत्येही आठवावा. म्हणून परमेश्वर कसा आहे, तो काय करावा लागतो, तो फक्त 7 दिवसाच्या सप्त्यामध्ये आठवायचा का, तो परमेश्वर फक्त 7च दिवस नाही, तो परमेश्वरू प्रत्येही आठवावा. तो प्रत्येही म्हणजे दररोज,
न विसरता कोणाची आठवण करायची आहे? दररोज न विसरता आपण किती काम करतो? सकाळी उठल्यानंतर कोणी सांगितले का आपल्याला ते काम? आपण उठल्याबरोबर सुरुवात करतो, पहिलं काय येतं आपल्या हातामध्ये झाडू येतो आणि झाडूने शेवट होतो आणि आपल्या जीवनाचा झाडू होतो. हा ही जी आपल्याला कोणी सांगू शकत नाही, आपण आपल्या पद्धतीने सुरुवात, पण त्याही आदोगर त्या झाडूच्या आदोगर जीवनातला कचरा झाडण्यासाठी, जीवनातला कश्मा दूर करण्यासाठी, जीवनातला अहंकार दूर करण्यासाठी जो देवाने आपल्याला दिलाच नाही त्यासाठी स्मरण करावं. आणि म्हणून परमेश्वर प्रत्येकी आठवावा. तो कसा करावा लागतो? तो परमेश्वर प्रत्येकी म्हणजे प्रतिदिनी. काही नाही झालं ना तरी प्रत्येक नामधारकाने सकाळी उठल्यानंतर आपल्या त्याच जागेवरती आपण कम से कम 5 गाठ्या तरी स्मरण केलं पाहिजे. 5 गाठ्या तरी. इमानदारीने सांगा किती लोक करतात? कोणी हातवर करत नाही, एकच हातवर आला फक्त. एवढे याच्यातून 1-2-3 हातवर आलेले आहेत, पण यावर्षी चंचलाताईंनी नामाचे 10 ठाय ठेवलेत. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे? संपूर्ण गावातले लोक इथून पुढे काय करणार आहेत? सुरुवात करणार आहेत. कशाची? स्मरणाची सुरुवात करणार आहे. का बरं? तर परमेश्वर प्रत्येकी आठवावा. भट्टी मणितले जी जी कौनी परी परमेश्वरा ते आठवावे जी. भट्टोबास विचारतात, देवा परमेश्वराला कोणत्या पद्धतीने आठवावं? काही फळ आहे ती, काही पद्धत आहे ती आम्हाला निरोपण करा. सर्वज्ञे म्हणितले वानरे या येथीचे नाम आठवावे. स्वामी सांगतात वानरे या दुसरं काही करू नका, फक्त आमची काय करा? वानरे या येथीचे नाम आठवावे. तुम्ही आपण सर्वांनी ऐकलं असेल, आपल्या सर्वांना श्रुत असेल, साधा माता जेव्हा गंगेच्या पात्रामध्ये बुडतात, पाणी त्यांच्या कमरेपासून गळ्यापर्यंत येतं, गळ्यापासून नाकापर्यंत येतं, डोक्यापर्यंत येतं, आता पाणी पूर्ण प्रवाहामध्ये बुडतायत, त्यावेळेस साधा मातेने फक्त परब्रह्म परमेश्वराची आठवण केली. तिथे मातेची आठवण केली नाही, तिथे पित्याची आठवण केली नाही, तिथे घना गोत्र स्वैरे कोणाचीच आठवण केली नाही. आठवण कोणाची केली? फक्त परमेश्वराची. हे श्री चक्रधराराया, तुझी दासी येल्लो आता पाण्यामध्ये बुडती आहे. वाचव पण म्हटलं नाही बरं का? तुम्ही अजून चरित्र उघडून बघा, त्याच्यामध्ये म्हटलं नाही की मी बुडत आहे देवा मला वाचवायला ये, अजिबात नाही. फक्त परमेश्वराच्या नामाची आठव केला आणि परमेश्वराच्या नामाचा आठव केल्यामुळं साधेला काय झालेलं आहे? गंगेमधून परब्रह्म परमेश्वराने जणूक एखाद्याने उचलून अलिक पलिकशा काठावर अलिकशा काठाला आणली अशी अलगद बाजूला केलेली आहे. एवढी नामाची ताकद आहे, एवढ्या नामाचं सामर्थ्य आहे. मग आमचे स्वामी सांगतात की येथीचे नाम आठवावे. वानरेया तुम्ही काही करू नका, फक्त येथीचे नाम आठवावे. आमचं फक्त नामाचं स्मरण करा, आठवण करा आमची. 5 गुणनामी त्रिकाळ स्मरण की जे. 5 नाम जे आहेत, या 5 नामाचं स्मरण तुम्ही त्रिकाळ करा. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. आणि 5वा तो निरंतर स्मरीजे. आणि 5वा जो साधनदाता आहे, जो तुमचा आमचा सर्वांचा उद्धार करता आहे, सहाय्य करता आहे, रक्षण करता आहे, तो त्रिकाळ नाहीये. तर काय सांगितलं आमच्या देवाने? तो निरंतर स्मरीजे. निरंतर म्हणजे त्याच्यासाठी वेळ लागत नाही, तुझ्यासाठी काळ लागत नाही. 4 वाजून 5 मिनिटांनी बसावं असा काही नेम नाहीये. मग म्हणजे निरंतर तुम्ही कधीही कुठेही कोणाही अवस्थेत असले तरी सुद्धा काय करा? परब्रह्म परमेश्वराच्या स्मरणाच्या वेगळं राहू नका. आपल्याला आठव येते, आठवण येत नाही असं नाही. आपण स्मरण करतो, करत नाही असं नाही, पण कधी करतो? प्रवासाला निघल्यानंतर, मोटरसायकलवर बसल्यानंतर, प्रवासामध्ये गाडी चालू झाल्यानंतर. एखाद्या वेळेस आपल्याला प्रवास करायचा आहे, किंवा इथून आता दुसऱ्याच्या घरी जायचं आहे, अंधार आहे, या अंधारातून पलीकडे जायचं आहे, व्यवस्थित गेलो पाहिजे आपण. म्हणून आपण काय करतो?
तिथे मात्र देवाचं नाम आपण घेतो. कोणी सांगितलं नाही आता आपल्याला, आता आपल्यावरती संकट येणार आहे, या संकटातून आपण तारल्या गेलो पाहिजे, प्रवासात आपला ऍक्सिडेंट झाला नाही पाहिजे, म्हणून आपण काय करतो स्वार्थापुरतं देवाला आठवतो. देव म्हणतात तसं नाही, तुम्ही काय करा निरंतर स्मरण करा, संकटच येणार नाही तुमच्याकडे. तुम्ही जर नेहमी आठवण करत राहिले ना आणि त्याचा वाहू असावा लागतो. जर आपण संकटाच्या वेळी देव आठवायचा म्हटलं तर कधीच ना आठवलेला परमेश्वर संकटाच्या वेळी तरी कसा आठवण करतो नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्याचा वाव ठेवावा लागतो, म्हणजे निरंतर आपल्याला तो आठवावा लागतो. आणि काय लागतो मंडळी आठवायला, काही लागतं का? 5 रुपये सुद्धा लागत नाहीत. 5 बिस्किटचा पुड्याची किंमत 5 रुपये बारलीची, ती सुद्धा या स्मरण करताना लागत नाही. बरं, गाठी घ्यावी लागते का हातात? नाही. गाठी नाही घेतली तरी तुमच्या हातामध्ये काम आणि मुखामध्ये तुम्ही नाम घेऊ शकतात. मुख तर आपलं बंद असू शकतं ना, तुम्ही बोलत असताना तो भाग वेगळा आहे, बडबड करत असताना तो भाग वेगळा आहे, परंतु आपण आपल्या ज्या ज्या वेळेस आपण रिकामे असतो त्यावेळेस आपण काम करून मुखामध्ये नाम आठवू शकतो. म्हणून स्वामी आमचे सांगतात की पाचा गुणनामी त्रिका स्मरण की जे पाचवा तो निरंतर स्मरी जे. त्यामुळे काय होतं, तेने 10 ठाय होती. लक्षात ठेवा, आतापर्यंत आपल्याला या नामाचे महत्त्व, या नामाचं गहनत्व, या नामाचं समर्थत्व आपल्या लक्षात आलं असं. हे नामाचं सामर्थ्य, हे नामाचे फायदे, हे नामाचे फळ कशा पद्धतीचे आहेत, या प्रयत्नातून आपण त्या परब्रह्म परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. हे फायदे आमच्या स्वामींनी सर्वात पहिले ते नागदेवाचरणा निरोपण केले. आमचे स्वामी सांगतात नागदेवा नामे वेढ. मग स्वामी सांगतात की 10 ठाय निरोपण करतात, स्वामी म्हणतात नामाने काय होतो, वेद होतो. वेद म्हणजे नामाची आवडी, वेद म्हणजे नामाची गोडी, वेद म्हणजे नामाकडे आकर्षित होणे, वेद म्हणजे परमेश्वराकडे जाण्याचा एक रस्ता आहे. अजून तुम्हाला परमेश्वर कळाला नाहीये, परंतु परमेश्वराची आवडी लागलेली आहे का नाही? प्रत्येक वर्षी आल्यानंतर येणारा हा सप्ताहाचा दिवस याची काय लागलेली आहे आपल्याला, आवडी लागलेली आहे, याची गोडी लागलेली आहे, म्हणजे वेद लागलेला आहे. हा वेद प्रत्येकाच्या घरामध्ये लागला पाहिजे, हा वेद प्रत्येकाच्या मनाला लागला पाहिजे. हा वेद तुम्ही माणसां म्हातारी माणसांचं काम असतं वेदाला जाणं, स्मरण करणं, बुद्धी ऐकणं, हे काही आमचं काम आहे का? नाही. म्हाताऱ्या माणसापेक्षा सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये असलेली तरुण पिढी जी आज कुठे चाललेली आहे, वासनेच्या आहारी चाललेली आहे, ज्यांचे संस्कार आता बिघडत चाललेले आहेत, त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने सप्ताहाची गरज असते, त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने वेधाची गरज असते. असा वेद अशा सप्ताहाच्या ठिकाणी होतं आणि मग ते बाळ आपलं सुसंस्कारी आणि सुसंस्कृत होतं. म्हणून स्वामी पहिलं सांगतात की नामाने काय होतो, वेद होतो. नामे वेद. आणि नेमका असं असतं पहा की सप्ताह असू द्या, पोथी असू द्या, भागवत असू द्या, कीर्तन असू द्या, प्रवचन असू द्या, तिथं कोण असतं? सगळे म्हातारे असतात आणि बाकीचे सगळे घरी असतात, आहे ना? बाकीचे सगळे टीव्ही पुढं असतात, ती मालिकपाट असतात सगळ्याच्या. म्हणजे इथं नको आहे, कुठे आहे आपल्याला, कशामध्ये गोडी आहे आपल्याला, वेद कशाचा आहे, मोबाईलचा वेद, टीव्हीचा वेद, नको त्या गोष्टीचा वेद. वेद कशाचा पाहिजे? भौतिक सुखाचा वेद असला तर अध्यात्म कधीच भेटणार नाही. भौतिक जगामध्ये जगत असताना अध्यात्म आपल्याला निश्चितच परब्रह्म परमेश्वराकडे घेऊन जाऊ शकतं, याचा वेद लागण्यासाठी खऱ्या सप्ताहाची आवश्यकता आहे. म्हणून स्वामींनी सगळ्यात पहिलं सांगितलं की नामाने काय होतो, वेद होतो. म्हणून सगळ्यात पहिले काय दिलं जातं आपल्याला, नाम. सगळ्यात पहिलं नाम दिलं जातं, पण ते नाम आपल्याला चिंतनीय नसल, मननीय नसल, आठवणीय नसल, स्मरणीय नसल, तर आपल्याला कधीच नामाचा वेद होणार नाही. म्हणून स्मरण केल्याशिवाय आपली आवडी सुद्धा वाढत
नाही। आता पहा या ठिकाणी जे चाललेलं आहे अखंड सत्ता, या ठिकाणी काय आहे वेद आहे आपल्याला की ती झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे, पण हे 7 दिवसापुरतं मर्यादित नको, ते अखंडित राहिलं पाहिजे। म्हणून पहिला स्वामींनी जो फायदा सांगितलेला आहे तो म्हणजे नामाने वेद, नामे बोध। दुसरा प्रकार सांगतात की नामाने काय होतो बोध, बोध म्हणजे रात्री बाबा आपल्याला सांगितलं की तुम्ही कोण आहात, मी एक जीव आहे आणि या जीवाला जायचं कुठं आहे, म्हणजे चारही पदार्थाची जी जाणीव आहे, जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर, याला बोध असं म्हणतात। हे चार पदार्थ ज्याला कळाले ना तो इथं कधीच राहू शकत नाही। बोध म्हणजे मी जीव आहे, हा परमेश्वर आहे, या जीवाने त्या परब्रह्म परमेश्वराची सेवा दास्य करायची आहे, हे कशाने कळतं, नामाने कळतं। बघा का पहिली जी गोडी लागली, पहिली जी आवडी झाली ती नामानेच झाली। दुसरा प्रकार आहे बोध, हा कशाने झाला, हा सुद्धा नामानेच झाला। तिसरा प्रकार सांगतात की नामे अनुसरण। आता ज्याला वेद झाला त्याला बोध होतो, आणि ज्याला बोध झाला तो कधीच अनुसरल्याशिवाय राहत नाही। म्हणून नामामध्ये काय ताकद आहे, नामामध्ये अनुसरण सुद्धा आहे। नामे स्मरण, नामामध्ये अजून चौथा प्रकार सांगतात की नामामध्ये काय आहे, स्मरण सुद्धा नामामध्येच आहे, जे आमच्या स्वामींनी वेरूळ असताना सामदेव भट्टांना निरोपण केलं। नामे सकळही निरोध परिहारी, अजून सांगतात की नामाने पाचवा प्रकार, की नामाने सगळे निरोध काय होतात, परिहरल्या जातात, पण कधी नाम आठवलं तर आपले निरोध दूर होतात। नाम वाजत वारा घरी, याचे सगळे आपण एक एक प्रकार पाहणार आहोत। नामाने काय होतं, वाजत वारा धरी, म्हणजे नाम काय होतं, तर नाम येणारा जो वाजत वारा उपलक्षणे, जी विघ्न आहे, जे संकट आहे, कोरोना सारखी महामारी आहे, हे सर्व काय आहे, वाजत वारा धरी, नाम पडते आकाश धरी। नाम अजून काय करतं, पडते आकाश धरी, उपलक्षणे जे महासंकट आहे हे सुद्धा निवारण करण्याची ताकद नामामध्ये आहे। नाम येते विघ्नहारी, येणार विघ्न त्याचं अगोदरच हरण करणे, जसं आपण काल बघितलं की कौरवा पाचवी पांडवावरती जे विघ्न येणार होतं त्याचं काय झालं, स्वामींनी अगोदरच श्रीकृष्ण भगवंतांनी रक्षण केलं। नाम साह्या ते करी, आणि अजून सांगतात की नाम काय करतं, नाम साह्यही करतं, नाम साह्या ते करी। आणि शेवटचा 10वा प्रकार सांगतात की नाम प्राप्ती ते करी, पहिला वेद आणि शेवट आहे प्राप्ती। हे 10 फायदे आहेत, पहिला नामे वेद आहे, सुरुवात करता 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 शेवट नामाने काय भेटते आपल्याला, प्राप्ती भेटते। कशामध्ये आहे प्राप्ती, नामामध्ये परमेश्वराची प्राप्ती आहे। नामामध्ये वेदच नसून नामामध्ये काय आहे, परमेश्वराची प्राप्ती आहे। म्हणून जे आमचे पूर्वज आहेत, आजही बघा आपण की जिथे जिथे आपण जातो तिथे तिथे जे श्रेष्ठ अधिकरणात जाणी भक्त आहेत त्यांच्या हातामध्ये काय दिसते आपल्याला, गाठी दिसते। याचं कारण काय आहे की शेवटपर्यंत ही जी गाठी आहे ना, ही आपल्याला परमेश्वराची भेट घालून देण्याचं माध्यम आहे। म्हणून नाम प्राप्ती ते करी, ह्या नामांनी प्राप्ती मिळण्यासाठी अनेक साधक अस्थिपरीच आचरण करत करत, परब्रह्मा परमेश्वराचं स्मरण चिंतन आठवण मनन करत करत, त्या डोऱ्या डोंगरासारख्या ठिकाणी जाऊन, चंदनवदन सारख्या ठिकाणी जाऊन फक्त स्मरण करतात, तिथे काहीच करत नाही। काय करतात, आपल्या विधीचं अनुष्ठान करून त्या ठिकाणी फक्त स्मरण करतात, आणि या स्मरणातून अनेक पूर्वज परमेश्वराच्या भेटीला गेले, म्हणजेच काय आहे, नाम प्राप्ती ते करी। म्हणून आपण या ठिकाणी नामे वेद या पहिला जो प्रकार आहे, पहिला जो फायदा आहे, तो आपण आज पाहणार आहोत। आमच्या स्वामींनी हे 10 ठाय कोणाला निरोपण केले, श्री नागदेवाचार्यांना। कुठे निरोपण केले, खडकुलीला निरोपण केलेले आहे। तरी नामे विधुते केवी, नाही वरळीये लघु देव बासाची लिळेचे निन्याये, तेची केवी ना सुक्षेत्राची नि दृष्टांते।
म्हणजे नामे वेद होतो याचं काय एखादं प्रकरण सांगा म्हणले आम्हाला, किंवा एखादं उदाहरण देऊन सांगा की नामे वेद होतो, असा नामाने वेद कोणाला झाला? कोण भक्त होता असा की ज्याला नामाने वेद झाला? परब्रह्म परमेश्वराचं नामा कानावरती पडलं आणि त्याच क्षणी त्या भक्ताला स्वामींचा वेद झाला असा कोण? म्हणजे ना शिवरणीये लघुदेव वासाची लिळेशिनी न्याय. म्हणजे सुरुवात अशी आहे पा की वर्धणी कोणत्या जिल्ह्यात येते? औरंगाबाद. पण जालना जिल्ह्यावर प्रेम आहे ना? संभाजीनगर. आणि जालना जिल्ह्यावरती प्रेम आहे म्हणजे इथून जालना जिल्हा जवळ आहे, ज्याला शिळा चरित्रामध्ये हिवरळी असं म्हटलेलं आहे. नामे वेद ही पहिली जिळा जी आहे ना ती जालन्याची जिळा आहे. लघुदेवा कटकाची गोदाना लागी गेले होते, 472 क्रमांकाची पूर्वार्धातली जिळा. लुखदेवबा हे नागदेव आचार्यांचे मावस, हे कुठे गेले होते? कटक म्हणजे देवगिरी दौलताबाद इथे गोदान. पूर्वीच्या काळी आता जसं रेशन भेटतं ना आपल्याला, फुकट डोल भेटतो, पैसे भेटतात सरकारकडून ज्यांना कोणी निराधार असेल त्यांना, तसं पूर्वीच्या काळामध्ये त्या देवगिरीला गोदान म्हणजे गायीदान भेटायचं. मग हे लुखदेवबा गोदानासाठी या देवगिरीला आलेले होते. तेथोणे करंजायाशी आले आणि तिथून त्या देवगिरीवरून ते लुखदेवबा इथे जालना जिल्ह्यामध्ये असलेलं काजळा नावाचं गाव आहे या काजळ्याला आले. तिथे श्री आमच्या नागदेव आचार्यांची एक मावशी म्हणजे आबाईसाची बहीण ही काजळ्याला राहत होती. सामकोसाची भेटले, त्यांचं नाव आहे सामकोसा. जेविले रात्री निजेले असती, गेले जेवण केलं आणि रात्री झोपले. आता प्रत्येक नातेवाईक आपल्या घरी आल्यानंतर पाहुणे रावळे आले जेवण झालं की झोपण्याच्या वेळेस काय करतात? सगळेजण स्मरण करतात, लीळाचिंतन करतात, देव आठवतात. पदयात्रेत गेल्या होतो आपण, पदयात्रेतल्या लीळाचा क्रम आपलं तानाचा क्रम आठवतात. द्वारका मथुरा गेलो आपण, तिथला कृष्ण कन्हैया आठवतात. नाही असं कधी होत नाही. जेव्हा पाहुणे एकत्रच येतात, पाहुणे रावळे आल्यानंतर मग जेवण खावण झालं की गप्पा गोष्टी निघतात. अशाच गप्पा गोष्टी चरित्रामध्ये निघाल्या आणि तयावरी तेवढे या वेळा अवघ्याची या गोष्टी पुसो आदरिली. या सात मावशी आहेत. आता सात मावशींचा परिवार, मग प्रत्येकाचा परिवाराची विचारपूस करता करता नेमकं लुखदेवबासाने विचारलं म्हणे का म्हणे आई मावशी म्हणे सगळे ऐकले म्हणे आपण, पण नागदेव कुठे राहतो तो काही दिसला नाही. आजकाल त्याचं काय वर्तमान बातमी ऐकायला भेटत नाही. असं माणसं एकत्रित आले की ह्याच गप्पा असतात ना, त्याच्या त्यात बाया जरी एकत्रित आल्या तर त्या कधीच बोलत नाही. बरोबर आहे का? बाया एकत्रित आल्या तर त्या कधीच बोलत नाही. आमचे श्री गुरुजी सांगतात की एका स्टँडवर पाच बाया बसल्या होत्या आणि त्या एकमेकाशी बोलत नव्हत्या. मी खरं बोलतो खरंय नाही ना असं असं होऊ शकत नाही. आणि मग सामकोसा लुखदेवबासांना म्हणतात सामकोसी म्हणितले हारे बा ते तू ने नसी. अरे तुला माहीत नाही म्हणे काय झालं? म्हणे तेने ते अवघेची सांडिले. म्हणजे सप्तव्यसन जे श्री नागदेवाचार्यांना होते त्याचा त्याग त्यांनी केव्हाच केला. ते आता तुला माहीत नाही ते कुठं गेले? म्हणे कुठं गेले? तो श्री चांगदेव रावळा गोसाविया पाशी राहिला असे. आणि तो कुठे गेलेला आहे? तो साधन नाटा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सान्निध्यामध्ये कायमचा राहायला गेलेला आहे. हा शब्द, हे वाक्य लुखदेवबासांच्या कानावरती पडलं. वाक्य काय होतं? तो श्री चक्रधर स्वामींपाशी राहायला गेलेला आहे. बस श्री चक्रधर स्वामी हे नाव कानावरती पडलं. ज्या क्षणी लुखदेवबासांच्या कानावरती हे नाव पडलं त्याच क्षणी लुखदेवबा ते कवने ठाई असती तेही म्हणितले ना हिवरळी असती. म्हणे कुठे आहेत ते? म्हणे हे नाही जाणलेलं आहेत. आज ऐकल्या बरोबर तैसीची पहारा रात्री निघाले. बघा नामाचा वेद कसा आहे, लक्षात आलं का आपल्या कसा आहे नामाचा वेद? फक्त ऐकलं सामकोसानी म्हणजे मावशीने सांगितलं की नागदेवाचार्य
शिवराईला श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानामध्ये राहतात. श्री चक्रधर स्वामी हे नाव कानावरती पडलं, जसं नाव कानावरती पडलं तशा गप्पा बंद झाल्या, गोष्टी बंद झाल्या. आणि लुखदेवबा आता त्या काजळ्यावरून कुठे निघालेले आहेत, शिवराईला निघालेले आहेत. 13 किलोमीटरचं अंतर आहे ते. तैशेची पहारा रात्री निघाले, पहार रात्री म्हणजे रात्रीचा प्रसंग आहे. झोपतो आपण कधी 9-10 नंतर झोपतो ना, आणि अशा प्रसंगाला आता लुखदेव बा काजळ्यावरून हिवरळी म्हणजे जालन्याला निघालेत पायी पायी. पहाडपट्टीची हिवरळी सी आले, पहाटे पहाटे हिवरळीला पोहोचले, जालन्याला पोहोचले. दारवटिया पाशी उभे असती दरवाजामध्ये, जे आज आपण दत्त मंदिर आपण पाहतो, नमस् करतो, वंदन करतो, तिथे श्री आगदेव आचार्य बाहेर निघालेले आहेत बाजारात जाण्यासाठी. तव भट्ट हातवटी सी जावया निघाले, तव दारवंठा भेटले, दरवाजा भेट झाली. हे काही लुखदेया तू के धवा आलासी, आणि विचारलं लुखदेव बा तू कधी आलास. जी मी आत्ताची आला, आणि मग लुखदेवबा सांगतात की मी आत्ताच आलो. भट्टोबाची पुशीले काही गोसाव्याची दर्शन कराव्या आणि लेखी नाही, म्हणजे आलास पण स्वामींच्या भेटीला काही आणलं का नाही. कारण रिक्त पाणीर्ण पश्यंतु राजानाम देवताम गुरु, कधी राजा गुरु आणि देव यांच्या भेटीला जात असताना रिक्त पाणीर्ण म्हणजे रिकाम्या हाताने कधी भेटायला जाऊ. मे तू काही घेऊन आलास का, तेही म्हणितले नाही. दुःखदेव बाबांना नाही मी जर काही घेऊन आलो नाही. तैसीची दोघे हटाशी गेले, बाजारात गेले. पाने पोफळे घेतली गोसाव्यांच्या दर्शनाशी आले, पानं घेतल्या, सुपाऱ्या घेतल्या स्वामींच्या दर्शनाला. आता लुखदेव आलेले आहेत, प्रसंग डोळ्यासमोर आणण्यासारखं आहे. स्वामींच्या राजमठामध्ये दत्त मंदिरामध्ये अवस्थान आहे, असं रस्ते आहेत. लुखदेवबाच्या हातामध्ये पानं आहेत, सुपारे आहेत, लुखदेवबा तिकून येत आहेत. नामाचा वेळ झालेला आहे. हा विधाची आवडी आता इतकी वाढली, स्थितीचा भर इतका वाढला, इतकी संचरली स्थिती, किती संचरली म्हणे हाताशी कांपू आला, म्हणजे हात त्यांचे काय होऊ लागले, थरथर थरथर कापू लागले. ते पाने पोफळे गोसाव्या पुढे दर्शना केली ती विखुरली, म्हणजे देत होते परंतु पाने सुपाऱ्या काय झाल्या, हातामध्ये जशा तशा देता आल्या नाही, पानं विस्कटल्या गेली, सुपाऱ्या असल्यावरून इकडे तिकडे विखुरल्या गेल्या. का तर आवडीचा जो संचार होता, आवडीची जी अधिकता होती ती काय झाली होती, ती अधिक वाढली होती. त्यामुळे काय झाले, पाने पोफळे विखुरल्या गेली. मग भट्टी गोसाव्या पुढे सरीशी केली, लुखदेवबा गोसाव्या जवळी बैसले. नावेक होते मग स्थिती भंगली, थोडा वेळ होते स्थिती भंग झाली. मग गोसावी पुसले, आमचे स्वामी विचारतात लुखदेवबा त्यांना काय म्हणतात, लुखदेवबा हे तुम्हाशी श्रुत की दृष्ट, म्हणजे तुम्ही आम्हाला ऐकलं होतं का बघितलं होतं. मग लुखदेवबासाठी बघितलं होतं का ऐकलं होतं मंडळी, कोणाला सांगता येईल, ऐकलं होतं. हे तुम्हाशी श्रुत की दृष्ट, म्हणजे तुम्ही आम्हाला ऐकलं होतं तर पाहिलं होतं. तेही म्हणितले जी जी श्रुत जी, म्हणे नाही देवा मी फक्त माझ्या मावशीकडून आपलं नाव ऐकलं. या उपरी लघु लुखदेव बाये मागी लवकी गोष्टी सांगितली, या उपरी लघुदेवबासांनी मागचा काजळ्याचा जो वृत्तांत होता हा सर्व वृत्तांत श्री आमच्या स्वामींना सांगितला. यावर आमचे स्वामी सांगतात की असं आहे पहा, आधी म्हणजे काय होतं, नामाने वेद होतो, आईसे हे येथीच्या नामापासून होय. म्हणजे आज तुम्ही जे एका रात्रीमध्ये आमच्या भेटीला आलेत ना, हे आमच्या नामापासून होतं. का स्थानापासून होय, किंवा कशामुळे होतं, स्थानापासून होतं. याचं कारण आमचे स्वामी सांगतात की स्वामी सांगतात आम्ही पूर्वी भोगरामला म्हणजे रामटेकला होतो, आणि रामटेकला होतो त्यावेळेस तिथला जो रामाचा जो पुजारी होता तो काय करायचा, स्वामी जोपर्यंत तिथं होते तोपर्यंत स्वामींची पूजा करायचा आणि मग त्या प्रतिमेची पूजा करायचा. पण स्वामी जेव्हा तिथून निघून गेले, स्वामी वंझळला आले, त्यावेळेस तो पुजारी त्या ओट्याची पूजा करायचा.
एक दिवस एक ब्राह्मण आला आणि ब्राह्मणाने बघितलं की हा त्या रामाच्या प्रतिमेची पूजा सोडून हा या ओट्याची पूजा का करतो. साहजिकच आहे प्रश्न मनामध्ये पडला. जवळ गेला विचारलं म्हणे काव तुम्ही या ओट्याची पूजा का करतात. नाही म्हणे येथे एक पुरुष होते, जे पुरुष होते तोपर्यंत त्या पुरुषाची पूजा केली, आता ते गेले म्हणून आम्ही आता त्या ओट्याची पूजा करतात. म्हणजे ते पुरुष कुठे गेले म्हणे हे नव्हे मंत्रीकडे गेलेले आहे. तसाच तो ब्राह्मण स्थानापशी आल्यानंतर त्या आसनापशी बसल्यानंतर त्या स्थानापासून त्या ब्राह्मणाला वेद झाला, मंत्रळ आला, स्वामींचं दर्शन झालं, भेट झालेली आहे. स्वामी म्हणतात ऐसे हे एथीचिया नामापासून होता किंवा ऐसे हे एथीचिया स्थानापासून होत आहे. स्थानापासून होतं हे रामटेकला, नामापासून वेद होतो हे आपल्या जवळ असलेल्या काजळा हिवरळी या ठिकाणची ही लीळा आहे. पण स्वामी सांगतात हे होण्यासाठी माणसाने कसं असावं लागतं. अतिशय सुंदर दृष्टांत या ठिकाणी स्वामी निरोपण करतात की आपणही स्वामींचं नाम ऐकतो. ऐकतो की नाही? कुणी लहानपणापासून ऐकत आला, कुणी लग्न झाल्यानंतर ऐकलं, कोणी लग्न घेऊन 27 वर्षे झाले तरी नाम ऐकतोय. पण आपल्याला वेद झाला का नाही झाला? आपली आवडी का नाही वाटल्या जात? स्वामी सांगतात श्री राघदेव आचार्य लुकदेवपासा समोर बसलेले आहेत आणि या ठिकाणी स्वामी या नामे वेद या प्रकरणावरती दृष्टांत निरोपण करतात. स्वामी सांगतात सर्वज्ञे म्हणितले ऐसिया एकी भूमी असती. स्वामी म्हणतात की एक भूमी म्हणजे जमीन अशी असते, तशी असते. तुम्ही शेतकरी आहात सर्वे, आपल्याला जमिनीची चांगली पारख आहे, आहे का नाही? प्रत्येकाला जमिनीची पारख असते वेगवेगळी. आमच्या अहमदनगर जिल्ह्याकडची जमीन वेगळी आहे, त्याच्यामध्ये लिंब पिकतात, ऊस पिकतो, डाळिंब पिकतात, द्राक्ष पिकतात. तिकडे थोडंसं अलीकडे आलो तर आमचे काल अशोकदादा म्हटले की 4 वर्षापूर्वी आमचे सर्वे लोक खूप मोसंबी करत होते. मोसंबी निघून गेली, आता डाळिंब आले, आता डाळिंब निघून गेले, आता परत म्हणजे डाळिंबावर रोग आला म्हणून आता काय झालेलं आहे, आता वेगळं पीक करायला लागले लोक, द्राक्ष करायला लागलेले आहे. म्हणजे भूमीमध्ये काय पिकतं याची जाणीव शेतकऱ्यांनी असते. म्हणून ऐसिया की भूमी असती, ती कशी आहे? मोटका बियाची आणि भूमीची मेळा पाकू की जे. मोटका म्हणजे नेमका काय करायचं आहे, बी आणि जमीन यांचा मेळावा. म्हणजे तुम्ही कपाशी पेरता, कधी पेरता, कोणत्या महिन्यात? जून मध्ये का बरं? आता का नाही मे मध्ये, एप्रिल मध्ये का बरं नाही? का बरं? ही नेमकी वेळच नाहीये. या वेळेमध्ये जर कपाशी पेरली तर कपाशी उगवणार नाही. याचं कारण ती जमिनीची जी वाफ आहे ना, ही पाऊस पडल्यानंतर वाफ निघते आणि ही वाफ निघल्यानंतर त्या वाफेमध्ये बी पेरावं लागतं, तेव्हा कुठे ते बहरून बाहेर येत असतं. स्वामी सांगतात की मोटका बियाशी आणि भूमीशी मेळा पाकू की जे, तर घुमरीशी उठी. म्हणजे बहरून ते पीक, ते रोप जन्माला येतं, अतिशय फळाने फुलाने ते बहरल्या जातं. परंतु ही चांगली भूमी आहे, परंतु एक भूमी अशी असते, एक जमीन अशी असते, एकी तनधैली या भूमी. एक भूमी कशी आहे? एका भूमीवरती एका जमिनीवरती काय झालेलं आहे, संपूर्ण गवतच आलेलं आहे. इतकं गवत आलेलं आहे, इतकं गवत आलेलं आहे की त्या गवतामुळे आंतू बाहिरी तणे दाटली असती. एवढं गवत आलेलं आहे की शेतकरी लोक म्हणतात की त्याच्या ठिकाणी पाय ठेवायला जागा नाही म्हणतात, इतकं गवत आलेलं आहे. याला म्हणतात अंतू बाहेर तणे दाटले. म्हणजे एवढं गवत त्या ठिकाणी आलेलं आहे की त्या ठिकाणी कुठल्याच दगड टाकणं सुद्धा जागा नाहीये, अशी एक जमीन आहे. एक जमीन कशी आहे लक्षात घ्या बरं का, जमिनीचे प्रकार. तुम्ही शेतकरी आहात, एक जमीन चांगली आहे, त्या जमिनीमध्ये तुम्ही बी टाकलं की बी आणि जमीन यांचा योग व्यवस्थित पुरला, आता पीक जन्माला आलं. पण एक जमीन अशी आहे की तिथं काय आहे, त्या जमिनीमध्ये गवतच गवत उगवलेलं आहे. मग काय करावं लागतं? मग तिया नांगरी गती. ती काय करावं लागतं? ते गवत काढण्यासाठी नांगरावं लागतं. वाही गती, नुसतं नांगरून चालत नाही, परत काय करावं लागतं?
वखर मारावा लागतो, जुनी जती म्हणजे डबल फळी मारावी लागते. आता तीनदा प्रक्रिया केल्यानंतर मग म्हणे काचिया परतिया सांडी जती, आणि चौथा प्रकार आहे त्याच्यामधली काची म्हणजे काशीबाई. मग काचिया परतिया सांडी जती, काची म्हणजे गवत असतं जे वाळल्यानंतर जर त्या जमिनीमध्ये जर राहिलं आणि जर पाणी पडलं तर ती ती जी गवत आहे जी काडी आहे ना ती जर राहिली तर परत त्या ठिकाणी गवत येऊ शकतं. म्हणून शेतकरी वर्ग असा असतो की त्या जमिनीतली प्रत्येक काची म्हणजे प्रत्येक गवताची काडी ना काडी तो वेचत असतो आणि जमिनीच्या आपल्या बांधाच्या बाहेर नेऊन फेकतो. आता जमीन किती प्रकारची झालेली आहे, एक चांगली जमीन होती तिथं बी टाकलं आता चांगल्या प्रकारे पीक आलं, पण दुसरी जमीन अशी आहे की तिथं गवत उगवलेलं होतं म्हणून नांगरावं लागलं गुणावं लागलं काच्या त्यातल्या काढून बाहेर फेकाव्या लागल्या. मग गाते वाफे पेरी जती मग पिकती, मग पाऊस पडतो वाफ होती मग पेरावं लागतं. ना तैसेची जरी पेरी जती तरी न पिकती, आणि तसंच जर पेरलं जर गवत तसंच ठेवलं काश्या तशाच ठेवल्या आणि तिथं जर तुम्ही बी आणलं आणि बी टाकलं पेरलं आता पीक येईल का? नाही येणार पीक. काशी जर अनामध्ये असतील गवत जर अनामध्ये असेल तर त्या ठिकाणी पीक येणार नाही. एकी ते या बी ही न निघे, स्वामी आमचे सांगतात की त्या बीचा सुद्धा पैसा होणार नाही. अशीच आपली जमीन आहे, ही देहरूपी जमीन आपली अशीच आहे. या जमिनीमध्ये काय आहे, एक चांगली जमीन आहे सुक्षेत्र म्हणजे सु म्हणजे चांगलं क्षेत्र अशी एक जमीन आहे. ती लघुदेव बासांची जी जमीन आहे ना जी देहरूपी जमीन आहे ती जमीन इतकी चांगली होती की स्वामींचं नाम ऐकल्याबरोबर वेद झाला, जमीन चांगली आहे. परंतु एक जमीन अशी आहे की जिथं काय झालेलं आहे, जिथं अहंकाराच्या काश्या आलेल्या आहेत, जिथं द्वेषाच्या काश्या आलेल्या आहेत, जिथं जिथं कामक्रोधाच्या काश्या आलेल्या आहेत, या काय कराव्या लागतात, या नांगराव्या लागतात, या दुणाव्या लागतात. आणि मग त्यातली एक एक काशी म्हणजे आपल्यामध्ये असलेले पापरूप कर्म आपल्यामध्ये असलेले दोष ते काय करावे लागतात, बाहेर काढून टाकावे लागतात. जमीन स्वच्छ करावी लागते, अंतःकरण स्वच्छ केल्याशिवाय हे कष्म सगळे काढून टाकल्याशिवाय परब्रह्म परमेश्वराचं नामस्मरण सुद्धा होत नाहीतर पृथ्वीमध्ये किती लोक झोपतात, झोपतात का नाही? कीर्तनामध्ये रात्री किती लोक झोपले होते, झोपतात का नाही? झोपेची माणसं नाही. याचं कारण असं असतं की आपल्यामध्ये काय आहे, काश्या आहेत, या काश्या काढून टाकल्या नाही आपण. जोपर्यंत आपल्यामध्ये असलेली अहंकाराची द्वेषाची आळसाची कामाची क्रोधाची ही जी काश्या आहेत हे जे गवत आहे ना ते आत बाहेर जे गवत टाकलेलं आहे ना हे गवत काढून टाकल्याशिवाय आपली देहरूपी जमीन सुपीक करायची असेल तर आपल्याला आपलीच जमीन नांगरावी लागते, आपलीच जमीन दुणावी लागते, आपल्यालाच आपल्या काश्या बाहेर काढून टाकाव्या लागतात. आता जमीन स्वच्छ झाली, आता या जमिनीवरती नामाचा वेद होऊ शकतो, आता या जमिनीवरती बोध होऊ शकतो, आता या जमिनीत कुठलंही पीक टाका तुम्ही ते पीक आल्याशिवाय राहत नाही. आणि या पिकाला हे नामाचं वेदाचं बोधाचं पीक आल्यानंतर या पिकाला देवाच्या मार्केटमध्ये किंमत आहे, दुसरीकडे कुठेच किंमत नाही. अशी स्वामी आमचे सांगतात की अशा भूमी आहेत, अशी आपली देहरूपी जमीन, अशी आपली देहरूपी भूमी खऱ्या अर्थाने आपल्याला स्थाप करायची आहे. आणि या ठिकाणी नामे वेद कशा पद्धतीने होतो, जो हिवरळीला लुखदेवासांना झाला असाच वेद आपल्या सर्वांना व्हावा. आणि याला खऱ्या अर्थाने परब्रह्म परमेश्वराकडे जाण्यासाठी नामाचा पहिला वेद व्हावा लागतो, परमेश्वराची आवडी उत्पन्न व्हावा लागते. कारण वेद चार प्रकारचा आहे, मार्गवेद नामवेद मूर्तीवेद. हा वेद झाल्याशिवाय आपण देवाकडे जाऊ शकत नाही. म्हणून सगळ्यात पहिलं काय करायचं आहे तर आपली आवडी वाढवायची आहे. आवडी वाढवल्याशिवाय पुढे कुठलीच आपल्याला फळं लागणार नाहीये. कारण वेदाचं रूपांतर बोधात असतं, बोधाचं रूपांतर स्मरणात असतं, आपलं अनुसरणात असतं, आणि अनुसरल्याची चर्या चर्यावंताचे स्मरण आणि स्मरणावाल्याला प्राप्ती होत असते. आणि म्हणून नामाचा जो वेद आहे ना, हा वेद
आपल्या घरामध्ये घेऊन जा, आपली आवडी अधिक वाढवा. आपली जमीन आहे ना, ही जमीन तणधैले या वावरासारखी ठेवू नका. या वावरामध्ये आलेलं जे तण आहे ना, हे तण काढून टाका. येतं तण, माणसाच्या डोक्यामध्ये तण असतं. कोणाच्या डोक्यात कांदे आहेत, कोणाच्या डोक्यात बटाटे आहेत, गवारीच्या शेंगा आहेत, वालाच्या शेंगा आहेत, पण हे सगळं काय करावं लागतं, हे सगळं काढून टाकावं लागतं. आणि मग जमीन स्वच्छ करायची. या स्वच्छ जमिनीवरती परब्रह्म परमेश्वराचा वेद आपल्याला जर घ्यायचा असेल तर आपली आवडी अधिक वाढवा. एवढंच आजच्या या प्रसंगी आपल्या नामाचे नामेवेद या नामाच्या 10 ठायातला पहिला फायदा आपण लक्षात घेऊन या ठिकाणी ही सेवा सर्वतची चक्रधरू साधनदात्याच्या चरणी अर्पण करते आणि धर्मवार्तेचा निरोप घेते. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. जय महानुभाव. दंड